बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा दिवस मावळतीकडील डोंगराहाट दडी मारायच्या बेतात होता शिवार शांत होत होतं दिवसभर रानात राबणाऱ्या माणसांच्या आता गावाकडे मोहोर लागली होती दादा वड्यांची ताई मावर त्या दिवसाकडे पाहत शेतात एक एक काम ओरकित होती तब्बल दीड मैल गावाकडे जाताना रात्र होईल या विचारानं ती भ्याली होती आणि घाई करीत होती मग तिनं भाजीपाल्यानं पाटी भरली वर जळण भरलं आणि ती गावाकडं निघाली तिनं तंग कास घातली होती डोकीवरचा पदर छातीवरून घेऊन तो कमरेत खोचला होता तिच्या भरदार अंगात हिरवी चुळी तटतटत तट होती ती हसरी होती ती वयात आली होती तिच्या भुया कोरीव होत्या डोळे सुंदर नि पाणीदार होते बाकदार नाक नि निमुळती हनवटी यामुळे ती अप्रतिम देखणी दिसत होती त्यात तिला नुकताच भर आला होता ती वाऱ्यानं डोलणाऱ्या केळीप्रमाणे तारुण्यानं मुसमुसत होती नियतीनं तिला मन लावून घडवली होती पण ताईचं लग्न होत नव्हतं प्रत्येक वर्षी लग्नसराईत हुंडा हा शब्द ताईच्या लग्नाआड येत होता वर्षे येऊन जात होती आणि दादा नाईक ताईच्या लग्नासाठी झुरत होता ती झपाट्यानं चालत होती अंधाराची मूठ आवळली जात होती आणि त्यामुळे ती चिंता दूर झाली होती परंतु पूर्वेला असलेला तिरपाचंद्र पाहून तिला धीर आला आणि ती एका पांदीत उतरली पांदीच्या दोन्ही बाजूनं झाडाजुडपाने गर्दी केली होती त्यामुळं पांदीत अंधार झाला होता मग तिनं स्वतःला गती दिली ती थोडं चालून गेली आणि तिला आनंद झाला तिच्या पुढंच पाटलाचा भीमराव चालत होता तिनं धावतच जाऊन त्याला गाठला आणि सुटकेचा निश्वार टाकला व म्हणाली बरं झालं बाई सोबत मिळाली मी मिला लई भ्याली होते का भ्याली होतीस त्यानं विचारलं का म्हणजे एकट्या माणसाला भीती वाटतीच की ती बोलली आणि हसत हसत मोराबरोबर लांडोरी चालावी तशी चालू लागली एकट्या माणसाला भीती वाटते मग मी बी एकटाच होतो की मला का भीती वाटली नाही त्यानं विचारलं तुमची गोष्ट हाय तुम्ही गडी हायसा मी बाई माणूस आहे ताई स्वतःच हसली आणि भीमराव म्हणाला गडी माणूस मग गडी माणसाला का शिंगा असत्यात आणि बाई माणसाला का कोणी खुडून घेत मला खुडून घ्यायला मी काय भाजी नाही ताई बोलली भीमराव तिच्या एकदम आडवा झाला आणि म्हणाला ताई पाटी खाली उतर म्हणजे तुमचा विचार तरी काय आहे ताई दोन पावलं मागे सरून म्हणाली बाई माणसाला कसं खुडून घेत्यात तेच तुला दावतो उतर पाटी खाली तो आवाज चढवून म्हणाला आणि ताई पाटी खाली ठेवून म्हणाली आव कोणीतरी येईल की भीमराव मोठ्यानं हसून म्हणाला घे ती पाठी अग थट्टा केली चल उचल पाटी पुन्हा ती पाठी घेऊन चालू लागली लटका राग आणून ताई म्हणाली तुम्ही थट्टा केली पण मला भीती वाटली आता सोबत असल्यावर भीती वाटायचं कारण काय हं भीमराव म्हणाला माणसानं भिव नाही ती दोघं चालत होती झाडांच्या पानांच्या गर्दीतून चंद्रप्रकाश त्यांच्यावर वर्षत होता त्यामुळे नदीवर चांदीचे रुपये उधळल्याचा भास होत होता गाव जवळ येत होता ताई विषयांतर अंतर करून म्हणाली गावातली माणसं नाही ते बोलत्यात मग बोल ना अग जे नाही ती बोलत्यात त्यांचा विचार कशाला करायचा मारणाऱ्याचा हात धरता येतोय पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येतय काय हे चालायचंच गावाला आणि पुढं त्या दोघांची फुटवाट झाली त्या दोन वाटांच्या तिकाटण्यावर येताच ताई हळूच म्हणाली मी उद्या दुपारी येईन बरं ये तो बोलला आणि ताई भरकन वळून आपल्या वाटेनं भरकन निघून गेली ताई आणि भीमराव ही दोघं चोरून भेटतात हसतात खेळतात त्यांना एकमेकां वाचून करमत नाही याची गावातील बऱ्याच लोकांना चाहूल लागली होती काही नाही तर केवळ ऐकीव गोष्टीवर राळ्याचा थाळा करून तो दादा नाईकवाड्यापुढे वाचला होता आणि पोरगी कामातून गेली आणि आब्रू जाणार या विचारानं दादा भलताचा अस्वस्थ झाला होता तो एकीकडं हुंड्याची रक्कम जमवण्यासाठी धडपडत होता तर दुसरीकडं ताईचं डोकं कसं ताळ्यावर येईल यासाठी खटपट करीत होता गावात देवादेवर्षी हा एक जबर माणूस समजला जात होता तो जातीनं गुरव होता गावच्या देवाचा मानाचा तो पुजारी होता त्यानं भरपूर केस वाढवले होते घरात एक मोठा देवारा मांडून बसला होता बुधचेष्टा चेटूक देव या साऱ्यांचा बंदोबस्त करणारा म्हणून तो आयाबायात मान्यता पावला होता जगातील सर्व देव व भूते आपल्या घरी पाणी भरतात असा त्याचा दावा होता एकदा ताईच्या आईनं दादा नाईकवाड्याला सूचना केली आणि म्हणाली वैशाख जवळ आलाय ताईच्या लग्नाचं काय जमत नाही या पुरीच्या नावानं गावानं ढ्या ढ्या चालवलंय काहीतरी करा की अग काय करू तू सांग की दादा वैतागुल म्हणाला तू सांगशील ते मी करीन मला बी करतय मी बाळ नाय तसं नव ताईची आई नरमाईनं म्हणाली ताईबद्दल गुरुवाला तरी विचारा आत्ताच तू असं म्हणून दादा उठला आणि गुरुवाकडे निघाला आपल्या प्रचंड देवाऱ्यापुढे अनेक निरांजने लावून आणि पाठीवर केस सोडून देवा देवाऱ्यापुढं ध्यानस्थ बसला होता दादा आल्याची चाहूल लागताच त्यानं हालचाल केली आणि वळून सरळ बसत म्हणाला बसा ना एकवडे का आलाय पुरी बदली चराव म्हणून आलोय तवा बघा बरं सव्वा रुपये ठेवा देवा पुढे देवानं हुकमी आवाजात सांगितलं दादानं गुमान सव्वा रुपया देवापुढं ठेवला आणि आता हा काय सांगणार हे ऐकण्यास तो अधीर झाला हा तुमची पोर कुठं आहे देवांना डोळे ताट करून विचारले ती आली नाही मगरूर मगरूर एकाएकी देवा संतापानं थरथर कापू लागला त्यानं देवाऱ्यावर आपले बोट रोखलं आणि दात ओढ चावत म्हणाला तुमची पोरगी पापी आहे तिच्या मानेवर पाप बसलय म्हणून ती मगरूर झाली या पण जो माणूस देवाकडे जात नाही त्याच्याकडे देव बघत नाही त्याचं वाटतुळ होतं तवा तुमच्या पुरीचं वाटतुळ व्हावं असं तुम्हाला वाटतंय का तसं कसं देवा दादा हातरून गेला मांजरा उंदीर गलित गात्र होऊन पडावा तसा चेहरा करून तो म्हणाला पोरीचं बरं करा माझ्या तुमची पोरगी पाटलाच्या पोराकडं नांदती देवा डोळे वटारून म्हणाला तिला शरीर सुखाची चटक लागली या तरी पण मी तिला सोडणार नाही अशा घमेंडखोर पुरीला देव कधीच सोडणार नाही हा देव तिच्या पायानं हित या या देवाच्या पुढं बोलावून घेणार आणि मग तिचं भडकल्याला टक्कुरं जाग्यावर आणणार वय वै करा काय तरी दादाने विनंती केली पळून जावं असा विचार त्याच्या डोकीत धडपडू लागला मग जावा आता देवानं हुकूम दिला आणि दादाचा जीव भांड्यात पडला तो चटकन उठून घराबाहेर पडला आणि त्यानं मागची धूळही पाहिली नाही दादा नाईक वडा देवाच्या घरातून पळाला आणि थोड्याच वेळानं पोलीस पाटील आला तेव्हा देवानं डोळे झाकले होते आणि तो ताईचं रूप पाहत होता तिचं तारुण्य त्याला बंद डोळ्यात दिसत होतं आणि या ताईला कशी वटणीवर आणावी याचा तो विचार करीत होता पाटील खाकरून म्हणाला काय देवा यावं का देवानं डोळे उघडून पाटलाकडे पाहिलं आणि एकाएकी त्याच्या गालावर भिकड हास्यचर पडलं तो म्हणाला यावं म्हणजे काय या की देवा पाटील देवाऱ्यापुढे ऐस पैस बसला देवाची गंभीरता पार नाहीशी झाली तो आनंदी चेहरा करून म्हणाला सांगा काय येणं केलं प्राधी देवापुढं सव्वा रुपये ठेवा पाटलानं बिनतक्रार सव्वा रुपया काढून देवापुढे ठेवला आणि म्हणाला माझ्या पोराचं डोसकं बिघाडलंय म्हणजे पोरग दादा नाईकवाड्याच्या पोरीला नादावलं तवा काहीतरी करून त्याला त्या पुरीच्या फंदातनं काढवा आत्ता आलं डोक्यात देवा म्हणाला ती पोरगी भूतासारखी हाय तिनंच तुमच्या पोराला भुरळ घातली या मग ह्याच्यावर उपाय काय पाटलानं प्रश्न केला आणि देवा म्हणाला त्या पोरीचं तुमच्या पोरावर जडलंय मन उडवतो मी आणि दुसरीकडे बसवतो म्हणजे झालं म्हणजे कसं म्हणता पाटलानं विचारलं म्हणजे या फांदीवरचं पाखरू दुसऱ्या फांदीवर, फांदीवर बसावं असं करतो देवानं ताईचं मन कसं उडवायचं याचा खुलासा केला आणि पाटलाला ते पटलं त्यानं दोन्ही भुजावर मान डोलावली आणि तो म्हणाला बरं हे काम कधी होणार काय तुमचं काम आजच हातात घेतो की देवा गंभीर होऊन म्हणाला त्या पोरीला हातात घेऊन नंतर तिचं मन दुसरीकडे फिरवतो पर पाटील पर काय पाटील गोरखला म्हणजे मोर्चा खर्च देवा चाचरत बोलला आणि पाटील हसून म्हणाला खर्च किती लागणार आहे तुझा खर्च माझ्या बळंदात तुझ्यावानी उंदरा आहे ती खाऊन खाऊन किती खाणार तू खर्चाची काळजी करू नका आपलं काम कर तशी पोरगी चांगली हाय सून करायच्या लायकी जे आहे पण दादा नायकवाडा आमच्या तोलाचा नाही इथंच घोडं पेंड खाई ना ठीक आहे मी करतो सारं देवाने छातीला हात लावला पाटील उठला आणि त्यानं पुन्हा मागं वळून पाहिलं व तो म्हणाला देवा कामाला लाग देवा म्हणाला पाटील तुम्ही घाई करू नका हे घाईचं काम नाही सार येडझ पाटील म्हणाला अरे गळ्याला तात लागली या यो पोरांचा खेळ एखाद्या दिवशी अंगलटी यायचा आता आम्ही पाटील हाय आणि नाईक वडा बी काय कमी नाही म्हणून कोण काय बोलत नाही पण जर का मामला ढेपलत झाला तर गाव भडकल आणि आमची बियाबरू होईल तुम्ही काळजी करू नका माझं हे देवस्थान दुबळं नाही देवा हात जोडून म्हणाला आणि मग पाटील मंद गतीनं चालू लागला देवा चिडीला पडला होता त्या ताईच्या उद्धटपणाचा त्याला राग आला आणि ती कशी हाताखाली येईल याचाच तो विचार करीत होता त्याचा आत्मा ताईच्या नावानं टाहो फोडीत होता त्याच्या आत्म्याला ती देखणी ताई हवी होती तिनं त्याच्या घरी न येऊन त्याचा घोर अपमान केला होता आणि आता त्याला पाटलाच्या बळानं बळकट केलं होतं सकाळ झाली होती सूर्य उगवत होता ज्योतिबाच्या देवळात घंटा वाजत होती देवागुरव जीव खाऊन शिंग फुंकीत होता घंटानाद आणि शिंगाची ललकार यानं तो गाव धनानून गेला होता गावातील भाविक मंडळी देवदर्शन घेऊन जात होती आणि देवा प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या स्त्री पुरुषांकडे टवकारून पाहत होता ताईनं देवदर्शनाला यावं असं त्याला वाटत होतं पण ती आली नव्हती वैशाख महिना संपला लग्न सराई येऊन गेली अनेक लग्न झाली पण ताईचं लग्न झालं नाही दादा ना एकवडा प्रयत्नांची शिकस्त करून शेवटी निराश होऊन बसला बर मोर्चावर चला बघूया असं म्हणून त्यानं मनाला धीर दिला आणि तो निवांत बसला वैशाख सरला आणि ज्येष्ठ उजाडला लोकांनी कर्ह्या झुंपून शेताची मशागत केली आणि ते पावसाची वाट पाहू लागली वातावरण काळं पडलं होतं आकाशात ढगांनी गर्दी केली होती पण ते कोरडे ढग येऊन जात होते पुढे मृग नक्षत्र निघाले आधी आषाढ गेला होता त्यावेळी पाऊस पडला नाही तेव्हा गाव हवालदिल झाला लोक दुष्काळ म्हणून ओरडू लागले त्यांना पुढील उपासमार दिसू लागली आणि ते भयभीत झाले आणि एके दिवशी पावसाचा विचार करण्याला चावडीवर सारा गाव जमला परंतु कोणीच काही बोलत नव्हते शेवटी दादा नाईकवाडा म्हणाला पाऊस का पडत नाही त्याचं कारण देवालाच विचारा हे सर्वांना पटलं हो खरं आहे सर्वच बोलले तेव्हा देवागुरव कोपऱ्यात पसला होता तो उठला चला ज्योतिबाच्या देवळात असं म्हणून तो चालू लागला सर्व लोक जोतिबाच्या देवळात गेले देवागुरुवानं कौल लावला आणि सांगितलं देवळात देव नाही तो रुसून गेलाय अरे मग देव गेलाय कुठं पाटील ओरडला यमाईच्या डोंगरावर देवागुरुवानं उत्तर दिलं पर का गेला गावानं एकदम विचारलं आणि देवागुरुव म्हणाला गावात पाप झालं या म्हणून देवानं डोळं झाकलं आणि देवानं डोळं झाकलं म्हणून पावसानं बी डोळं झाकलं मग आता काय करायचं सारा गाव ओरडला आता आपण बी डोळ झाकूया म्हणजे मरूया देवा म्हणाला पाटील म्हणाला लेका देवा गुरुवा उपाय सांग आणि कसं पाप झालं ते सांग ऐका देवा गंभीर होऊन म्हणाला पाटलाचा मुलगा आणि दादा नाईकवाड्याची पोरगी यांनी मायंदाळ पाप केलंय म्हणून देव रुसला आहे उपाय म्हणाल तर आता सर्वांनी जाऊन देवाला परत आणूया चला करा देवा तयारी देवागुरुवाचा उपाय गावाला पटला तयारी केली सर्व वाद्य तयार झाली पालखी अब्दागिरी चौऱ्या सर्व श्रमजाम घेऊन गाव वाजत गाजत डोंगरात गेला देवागुरुवानं तिथं पूजा केली साऱ्या लोकांवरनं नजर फिरवली आणि म्हणाला मंडळी देव येत नाही कारण पाप करणारी माणसं दोन माणसं म्हणजे ताई आणि भीमराव ही आली नाही ती त्यामुळं देव येत नाही चला गावाची निराशा झाली जो तो ताई आणि भीमराव यांचा विचार करू लागला कित्येकाना त्याचा राग आला आणि तोच विचार करीत सर्व लोक परत आले डोंगरात गेलेला गाव परत आला होता पालखी देवळात ठेवून पुन्हा सर्व लोक चावडीत जमून होते देव आला नाही तर पाऊस पडणार नाही अशी कित्येकांची खात्री झाली होती तर काहींना ताई आणि भीमराव यांचा राग आला होता पाऊस का पडत नाही याचं कारण देवागुरुवानं ताईच्या माती मारून तो मोकळा झाला होता तो भडकलेल्या माणसांना ताईविरुद्ध अधिक भडकावीत होता त्यावेळी ताई पाटलाच्या मळ्याकडे निघाली होती डोईवर ढग लोमकळत होते वारा उठला होता दिवस फिरला होता ताई जलद गतीनं चालत होती आमच्या पापामुळं देव येत नाही आणि देव येत नाही म्हणून पाऊस पडत नाही असं सांगून देवानं सारा गाव भडकावला आहे हे भीमरावला सांगण्यासाठी ती निघाली होती ती गावाबाहेर पडली गावंदरला आली आणि आकाशात गडगडाट झाला आणि त्याच वेळी वीज कढाडली वातावरण दनाणू लागलं दिशा धुंद झाल्या गपकन वारं थांबलं आणि उभी धार पाऊस पडू लागला त्यानं शिवार झुडपून काढलं क्षणात ताई भिंजून चिंब झाली अंगावर पाऊस घेत घेतच ती मळ्यात गेली भीमराव घरात एकटाच होता तो ताई आलेली पाहताच उठला तोच ताईनं त्याला मिठी मारली गावातील सर्व हकीकत तिनं त्याला सांगितली ते त्या ऐकून भीमरावाचं डोकंच भडकलं आणि तो म्हणाला देव रुसला तो येत नाही म्हणून पाऊस येत नाही तर मग हिशो पाऊस कसा आला चल तो उभ्या पावसात भिजत ताईला घेऊन गावात आला तेव्हा चावडीत लोक बसले होते ते त्या दोघांना पाहून बावरले आणि भीमराव म्हणाला कुठं आहे तो देव्या भडव्या चल येड तेव्हा देवा घाबरत घाबरत पुढा आला आणि म्हणाला सांगा काय म्हणताय लेका आम्ही पाप केलं म्हणून देव येत नाही आणि म्हणून पाऊस येत नाही असं तू गावाला सांगितलंस मग हि पाऊस कसा आला बोल भीमराव कुराड सरळ धरून गरजत म्हणाला सांग भडव्या सर्व लोकांनी भीमरावाला शांत केला देवा भेदरून चावडीच्या कोपऱ्यात शिरला पाटील आवाज चढवून म्हणाला ऐका हो मंडळी ही ताई पापी नाही ती लक्ष्मी हाय तुळशीची लग्न लागली की मी ताई आणि भीमराव यांचं लगीन करून ताईला आपली सून करणार आहे वाजवा टाळी आनंदित झालेल्या गावाने जीव तोडून टाळी वाजवली धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद